हिंदुत्वाचे सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो बऱ्याच वर्षांनी मी आपलं दर्शन घेत आहे पूर्वीसारखा तुम्हाला शिवसेना प्रमुख दिसणार नाही वय वाढते थकवा वाढतो आहे नाही ते पूर्वीचे दिवस आठवले तुम्हाला बरेच आहे तिथे इथे गावदेवी मैदान सेंट्रल मैदानावर तर ते गावदेवी मैदान गाजत होता सेंट्रल मैदान मैदानाकरता मी काय कोर्टात बिर्टात नाही गेलो बरं आणि अशा तऱ्हेनं मी इथे विचार द्यायला आपल्या समोर आलो आहे कारण ही ठाणा हे माझं आवडतं शहर आहे याच ठाण्यानं शिवसेनेचा पहिल्यांदा हा भगवा झेंडा फडकवला पहिला नगराध्यक्ष शिवसेनेचा ठाण्यातून आला म्हणून इतर कुठेही सभा घेण्याच्या अगोदर मी पहिल्यांदा ठाण्याला येतो मग शिवतीर्थावरती जातो काँग्रेसवाल्याने खूप नखरे आणि चाळे केले ते पहिल्यापासून करतायत बरं त्या लावण्या काय लावतायत लावालावा काय करतायत आणखीन पुढं बरंच काही करतायत पहिला नगराध्यक्ष मला वाटतं वसन मराठे आणि लोकांनी निवडून दिलेला नगराध्यक्ष सतीश प्रधान म्हणजे नगरसेवकांकडनं नाही तर तुम्ही दिला तो नगराध्यक्ष त्या काँग्रेसवाल्यांना वाटलं हे जड जाणार आपल्याला कारण हे लोक आपल्याबरोबर नाहीच नगरसेवक आहेत मुठभर त्याच्यातर्फेच आणू या म्हणून त्यांनी बदलला तो कायदा ॲडव्होकेट दिघे होते कायदा मंत्रीच त्यांनी बदलला आणि परत ते सुरू झालं नगरसेवकांच्या तर्फे नगराध्यक्ष ठीक आहे माझ्या पुढे प्रश्न पडला आहे काय कसं बोलायचं नकला करून बोलू का आणि तुम्हाला काय दाखवू इकडून दाखवू का इकडून दाखवू इकडून दाखवू का इकडून दाखवू हेलिकॉप्टरमध्ये बसून वरतून दाखवू कुठूनही दाखवो पण तुम्ही मात्र कमोडोर बसून काही दाखवू नका तेवढी कृपा करा लोकांवर कशा करताय टोमणे आणि हे टोणगे सगळे हां अरे जिंका ना मर्दासारखं जिंका आता एकच विडा उचललाय पुष्कळ विडे उचलणारे पाहिलेत रे फाडली आहे त्यांनी आम्ही त्यांची ते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दुसरे आम्ही आपला दोस्ती कायम ठेवली हो दोस्ती अडचण पण तर गेले ना आम्हाला टपल्या टिचक्या मारून गेले ना आता आमची पाळी पण ही अशीच एक ही सभा घेऊन दाखवावी मुख्यमंत्र्यांनी घेऊन दाखवावी शरद पवारांनी घेऊन दाखवावी का गल्ल्याखुचीतनं का करतात अरे गल्ल्याखुचीतनं कुत्री हिंडतात आणि दर खांबाला टांग मारतात तुमचं तेच चाललंय दर खांबाला एक शिवसेनेच्या विरुद्ध टांग तुम्ही कसली टांग मारणार मला ही एकच टांग तुम्हाला पुरे आहे तुमची सगळी कुतरडी उडून टाकतील आणि उडवणार 26 फेब्रुवारीला जे मतदान होणार 16 तारखेला जे मतदान होणार तो भगवा झेंडा इथे फडकलेला दिसणार खरं सांगायचं म्हणजे सगळे आलेत बरोबर आमचं आणि भारतीय जनता पक्षाचं कसं फाटेल फुटेल इकडे धंदे चाललेत तर ह्या
काँग्रेसवाल्यांच्या घरामध्ये काय शिवण यंत्र बसवली आहेत काय? अरे तुमचीच पहिली फाटलेली शिवा. आणि मग आमच्या आमच्याकडे बघा, इकडे एकी पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार एका व्यासपीठावर, आणि पुण्यामध्ये पुण्यामध्ये काय फाटले जमत नाही. आणि ते एक दुसरे येड धवते चाललं, ते काय म्हणतात ते अजित पवार करते बसले नुसतं चालं, काय धमक्या देत आहे. आमच्या हातात सत्ता द्या म्हणजे आम्ही तुम्हाला हे देऊ, म्हणजे आता तुम्हाला जे मिळत नाही त्यांच्या हातात सत्ता नाही म्हणून. हा काय कसली प्रवृत्ती ही? भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि RPI यांची दोस्ती इतकी मजबूत आहे. बरं, मी रामदासांना सांगेन, त्यांना ते शौक कविता करण्याचा फार मोठा आहे. आपण रामदास स्वामी आम्हाला रामदास आठवले, आपण एकत्रच राहू आणि सगळे मिळून या काँग्रेसवाल्यांना खाऊ. चल, तुमच्यापासून स्फूर्ती गेली आहे. सांगायचं खूप आहे हो. आता हे शरद पवार हे आम्हाला काय म्हणे, कलानगरमधली ही कोंबडी आपण बाहेर काढूया. कलानगरमध्ये कोंबडी कुठे राहते? कोंबडे राहतात. तुमची जी पुण्याला जी एक आहे पोल्ट्री वेंकी, वेंकीची पोल्ट्री, त्या पोल्ट्रीमध्ये तुमची आवडती कोंबडी कोण आहे मला माहिती आहे ना. पण आम्ही ती कोंबडी तुमची आमच्या खुर्ड्यात नाही आणणार, तुम्हीच तुमच्याचकडे घ्या ठेवा. चाळीस हजार कोटी हे आमच्याकडे सरकलेत. आनंदाची गोष्ट आहे, कोणाला नको देणार असाल तर पाहिजे, ठेवायचे कुठे हा मला आमच्यापुढे प्रश्न आहे. कारण तुम्हाला परदेशी बँकात तुम्हाला जेवढ्या माहिती आहेत तेव्हा आम्हाला काय माहिती, आम्हाला महाराष्ट्र बँक माहिती आहे आपली. बरं, 40,000 कोटी तुम्ही काय हजामती करत होता? त्याच वेळेला का नाही तुम्ही आमचा कान पकडला की काय चाललं आहे, काय कसला हा व्यवहार? साल्यानं आतमध्ये व्यवहार करता आणि बाहेर ओकता, आम्ही किती खाल्ल्याचे हिशोब मागता. ठीक आहे, मी शरद पवारांना जाहीर आव्हान दिलं होतं, आज हे पुन्हा देतोय तुमच्या समोर तुमच्या साक्षीनं. माझी जेवढी प्रॉपर्टी आहे कोरा कागदाना, जेवढी प्रॉपर्टी आहे ती तुमच्या नावावर मी करतो, आणि तुमची जेवढी प्रॉपर्टी आहे तुम्ही माझ्या नावावर करा. हो दोन दे महाराजांच्या साक्षीनं बोलतोय. तो कुठे रे नार्या? काय म्हणते? ठाण्यात आहे. तुमचं मेंटल हॉस्पिटल बंद केलं तुम्ही का? चालू आहे. हे बघा, मालमत्ता जाहीर करा. कोण म्हणतंय हे अडजव म्हणते? मालमत्ता जाहीर करा. शिवसेना नेतृत्वाला नारायण यांचे आव्हान. आणि हे बघ तुझी यादी नारिया, तुझ्या बायकोच्या नावावर किती हॉटेल आहेत, इतर बेनामी इस्टेटी किती आहेत त्याची पानं वाच. ती माझ्याकडे तुझी यादी आहे. क्या इथपर्यंत हे पण ती नाऱ्याची प्रॉपर्टी आहे. मला सांगते तुलाही देतो आव्हान, चल माझ्या नावावरची जेवढी प्रॉपर्टी तू तू घेईन तू एवढ्या जेवढ्या तुझ्या प्रॉपर्टी आहेत बेनामी का असे ना माझ्या नावावर कर. कसली उणी धुणी आणि धुणी घाल करताय तुम्ही? या समस्या कायमच राहणार आहे. पाणी नाही आणि ते हे येतात तुमचे काही काही ठिकाणी जाणून बुजून काही कार्यक्रम आयोजित केलेले जात आहेत असं दाडकं हातात घ्यायचं आणि सांगायचं. हां बाई, आपलं काय कसं काय चाललं आहे आता? आमचं कसं चालणार? नळाला पाणी नाही,
घरामध्ये नवरा नाही, आता काय हे आम्ही पुरवायचं? हे उखाड्या पाखाड्या काढत बसतात, उखाड्या पाखाड्या. हे कसले इंटरव्ह्यू चाललेत आणि सगळे शिवसेनेच्या विरोधात, एकही आपल्या बाजूला नाही, भाजपचा नाही, रिपाईचा नाही, कोणी नाही, सगळे त्यांचेच. बर, ही एकंदर तंत्र चालली आहे. तो अण्णा हजारे एवढं उठलं आपलं आमरण उपोषण. फसवणारे कोण? परदेशी भांडवल आणणारेच ना. त्यांना काय पाहिजे होतं? देशाची संसद आपल्या हातात पाहिजे होती. आपलीच माणसं वापरली जात आहेत आणि फुकटात हे होत आहेत, नामशेष होत आहेत. आपला गरीब बिचारा माणूस येळं उभं राहिलं आपलं उपोषणाला. पण त्यांनी ते मलिदा खायला लागले. हे जेवढ्याला नागडं उघडं झालं तेवढ्याला सगळं घस्सन खाली बसलं. केवढा हो, 14 दिवस कुठचाही चॅनल लावा, अण्णा 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 काय आहे काय. भयानक गोष्ट म्हणजे गणपती गणेशोत्सव होता, सगळीकडे हे वावटाळलं त्या देशात भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णांची, मै अण्णा हो मै अण्णा हो मै अण्णा हो. आणि असं झाल्यानंतर ती कोण एक नटी तुमच्या शबना आजमी दया दिया मिर्झा वगैरे टोप्या घातलेल्या, मै अण्णा हो. बाई वरचा विचार केलास तू अण्णा आहे, पण बाकीचं काय? काय टोपीने बदल झाला का काही? तू अण्णा कशी होशील? तू बाई आहेस, उगीच कशाला अण्णाला दुखवतेस? गणपतीचे एक विचित्र दाखवतो. चेन्नईमध्ये गणेशोत्सवमध्ये गणपतीच्या डोक्यावरती मै अण्णा हूं बोला. मग मी एक व्यंगचित्राची, आता सध्या काय आहे सुरुवात, म्हणजे व्यंगचित्र काढतो मधून मधून अशी हळूहळू घरी घरी बसल्या. हात थरथरतो, ज्या हाताने केवढ्या भल्या भल्या लोकांना हात थरथराला लावलंय तो वैमानेपणे आता जर हात थरतो ते कधी हातात वळ येतात, मग हे ॲक्युप्रेशर वापरावं लागतं. बरं, दाबादाबी अगदी सोडून चालत नाही, काहीतरी हातात असावं. तर त्या उंदराच्या डोक्यात मी टोपी घातली, उंदराच्या डोक्यात टोपी घातली, मै अण्णा हूं. आणि उंदीर म्हणतोय सगळ्यांनी डोक्यात टोप्या घातल्या, मला काय डोकं नाही काय? हा असा हलकटपणा मी मधून मधून करत असतो. नळाला आज पाईपलाईन ज्या टाकल्या आहेत मुंबईमध्ये, अर्थात ते ठाण्याला पुरवठा होणारच. ह्या पाईपलाईनमधून जे पाणी पुरवठा होईल, आपले तलाव मर्यादित आहे. ब्रिटिशांनी मेहरबानी केली म्हणून हे तांचा बिंचा वगैरे आपल्याला तलाव मिळाले, नाही तर तेही मिळाले नसते. ह्या नालायकाने काही काही बांधलं नसतं. बरं, ह्या तलावातनं उद्या पाणी पुरवठा जरी झाला, मुंबईला काय, ठाण्याला काय, इतर काय, बाहेर आलेल्या लोंढ्यांचं काय? तेही पाणी पिणार, म्हणजे आमचंच पाणी ते पिणार. मग हे पाणी पित असताना दोष परत आमचाच. आज पाऊस पडला, खड्डेच पडले, सारखे खड्डे खड्डे खड्डे. अरे खड्डे म्हणजे काय? सगळ्या हिंदुस्थानात खड्डे पडले. काँग्रेसचं राजवट असल्यानंतर खड्डेच पडणार. की काँग्रेस तुम्हाला खड्ड्यात घालायला निघाली असेल आणि आहे, तर अशा वेळेला खड्ड्यांची गरज नाही भाटणार. आम्ही पुरवठा करतोय, तुम्हाला असं म्हणा वाटल्यास. भेषणपणाने खड्ड्याचे तोच खड्डा पुन्हा पुन्हा दाखवला तरी नव्यासारखाच वाटणार. तुम्ही काय दिवे केलेत? मुंबई सोडा, सगळ्यांचा डोळा मुंबईवरती आहे. हे ते तुमचे कृपाशंकर, ते दुसरे आणखी नाही, त्यांनी सगळे बिहारी ओतलेत. तो आबू कोण? हजामी त्यांना, आजमी आजमी त्यांना संरक्षण पाहिजे, ह्यांना संरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे. कसली आरक्षण? मी तर त्या जाहीर सभेत बोललोय, ह्या तुमच्या ज्या चित्रवाहिन्या आहेत दूरदर्शनच्या, त्याच्यामध्ये बोललोय. कशा करता तुम्ही हे सगळे धर्मग्रंथ? जातीयवाद वाढवला कोणी? काँग्रेसने वाढवला. आम्ही मुसलमानांच्या विरुद्ध कधीच नव्हतो,
ह्या देशावर प्रेम करणारे जे कोणी आहेत मुसलमान ते आमचे आहेत. त्यांचं सुद्धा रक्षण करणे हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही रक्षण करतो त्यांचं. काय काँग्रेस सरकार तुमचं करणार नाही. बाबरी मशिदीच्या वेळेला ज्या मुसलमानांशी आम्ही लढलो, जे मुसलमान आमच्या अंगावर आले त्यांच्याशी आम्ही लढलो. काही ठिकाणी तर माझ्या महिलांनी, शिवसेनेच्या महिलांनी पूर्णपणे जिथे मुसलमान होती वस्ती होती त्या वस्तीला संरक्षण शिवसेनेच्या महिलांनी दिलं. फोटो आलेत वर्तमानपत्रात. आणखीन काय हवंय तुम्हाला? पण इथे जे चाललं आहे इथे राजकारण, तुम्ही कोर्टामध्ये शपथ घेता कशावर हात ठेवता? हिंदू असला तर गीतेवरती हात ठेवता, मुसलमान असला तर कुराणावरती हात ठेवता, ख्रिश्चन असला तर बायबलवर हात ठेवता का? हे ही जातीयता नाही, जातीयता नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या घटनेवरती हात ठेवा आणि बोला मी ह्या देशाचा एक सच्चा नागरिक आहे आणि ह्या घटनेवरती हात ठेवून मी आता वकिलांनी जसं सांगितलं असेल त्यावर बोलायचं. खरं खरं खोटं बोलायचं, खोटं खोटं खरं बोलायचं हे वकिलाचे धंदे असतील. कुठची जरी आलेली करता की नाही ही शपथ घटनेवरतीच ठेवून केली पाहिजे कोर्टामध्ये. पण ह्याला कधी चौकट आणि वगैरे वगैरे कधी पडणार नाही. घराण्याचं भांडण कसं आणखीन पेटेल लागेल, भवबंदकी कशी अजून वाढेल ह्यावरती जोर. उद्धव ठाकरेंच्या भाषणावरती अजून रात थंड कसे का रे? तुझ्याखाली काय आग होते काय? तुला का जळायला लागतं? आणि मला कोर्टाचं सुद्धा लफड काही कळत नाही. काय एक एक कोर्टाचे आदेश निघत आहेत काय रे? तर काढ एक एक थोडे थोडे मध्ये मध्ये हे काढले बघा. टोमणे मारणे हा विवाहितेचा छळ नव्हे. टोमणे मारणे महिलांना सांगतो. सासूने उद्या समजा सुनेला टोमणा मारला तो गुन्हा नव्हे, तो छळ नव्हे. मग काय मारतच राहायचं? हे कसले कसले निर्णय देता तुम्ही? हे दुसरं, सासरच्या लोकांनी टोमणे मारणे हा विवाहितेचा छळ नव्हे, दिल्ली हायकोर्ट न्यायालयाचं मत निर्णय. दुसरं आणखी नाही, विवाहित पुरुषासोबत राहण्याची तरुणीला परवानगी. बो मला कल्पना चांगली आहे काय? काय मला काय कळत नाही कसले तुम्ही हल्ली दिल्ली नाही हायकोर्टाचा निर्णय, विवाहित पुरुषासोबत राहण्याची तरुणीला परवानगी. सुरुवात नाही करायची. मला खरोखर म्हणजे कोणते निर्णय द्यावे, कोणते देऊ नयेत? अरे ठीक आहे, मैदान जरी आपण घेतला आम्हाला शिवाजी पार्क मिळतं परंपरेनुसार, पण ते मैदान मिळून आम्हाला उपयोग तरी काय हो? परत ते डिसेबल आवाजाची मर्यादा इथपर्यंतच. ती सुद्धा एक कोण मुसलमान बाईच आहे त्या ह्युमन ह्याच्यामधली, त्यांचं काही इन्स्टिट्यूट आहे. ती बाई फिरते बघा बघा ह्यांचा वाढला, ह्यांचा वाढला, ह्यांचा वाढला. आणि मग पोलीस हो वाढलेलं दिसते खरं, आणि तुम्ही काय करता? तुमच्याही हातात आहे, तिच्याही हातात आहे. तुम्ही बघा ना दोघं मिळून कोणाचं वाढलं ते. कसला डिसेबल उपयोग काय मग त्या मैदानाचा? चाटायचं आहे. सगळीकडे जी बंदी टाकली जाते हे मी पसंत करायला तयार नाही, अजिबात नाही. कागदांचे मुद्दे दे बरं. भयंकर चाललंय बंदी बंदी बंदी. कश आपला लग्न समारंभामध्ये मिरवणूक निघाली तरी बँड बंद, बँड वाजवायचा नाही. मग काय वाजवायचं? वाजवण्याची तर तयारी चालली आहे. तुम्ही काय बँड बंद करताय आमचा? सगळीकडे बंदी बंदी म्हणजे काय मला काही कळतच नाही. आणखीन एक येडधवा प्रकार, ते मायावतीचा जो हत्ती आहे त्याच्यावरती पांघरून हत्ती झाकून काय निवडणुका जिंकता येतात? हे कोणाची कल्पना आहे काय कळत नाही. बरं मग काँग्रेसवाल्यांचा हात आहे तो कशात घालणार?
पिशात कसल्या वंद्या हत्तीवरती काय लोकांना माहित नाही, लोकच बोलणार ह्याच्या आतनं हत्ती आहे, हत्ती मायावतीचा हत्ती आहे, म्हणजे प्रचार आपोआपच होतोय, उलट त्याला तुम्ही आणखीन चालना दिली. आता नरेंद्र मोदी आमच्या या पुतण्याला जोर, त्याला प्रेम आले हरकत नाही, पण गुजराती समाज हा शिवसेनेच्या बरोबर इमानाने सारसा सतत आणि सातत्याने राहत आलेला आहे. उलट एकदा तर मी आडवाणी हे मनोहर जोशी होते, मी मनोहर जोशी प्रमोद महाजन त्यावेळेला होते, आम्ही महापौर बंगल्यावरती बसलो असताना मी आडवाणी आणि आम्ही चौघजण आडवाणी ह्या दोघांना म्हणाले की प्रमोद जरा जरा बाहेर बैठिये, मैं बालासाहेब से कुछ बात करना चाहता हूँ. ते दोघं उठून गेले. मला मग त्यावेळेला आडवाणीने एक प्रश्न विचारला की हे बालासाहेब, ये नरेंद्र मोदी के बारे में आप क्या सोच रहे, क्या सोच रहे, मतलब आपका पार्टी का है, मैं क्या करूँ, मैं क्या सोचूँ, नहीं क्या जरा थोड़ा पार्टी में चल बिचल चल रही हो रही है तो क्या करना होगा, मतलब आप क्या करना चाहते हैं, देखते हैं, आपकी जरा सलाह चाहिए थी. तो मी एका वाक्यात आज ही आडवाणी आहेत, फोन करून विचारा त्यांना मी बोललो की नाही त्यांच्याशी, हे वाक्य म्हटलं आडवाणी जी माफ कीजिए, मेरा कहना इतना ही है, यही है, नरेंद्र मोदी गया गुजरात गया, ते माझं वाक्य आहे. जर नरेंद्र मोदीला तुम्ही बाजूला केलं तर गुजरात तुमचा गेला, हे माझं वाक्य मी आडवाणींपाशी बोललेलो आहे. आणखीन तुम्हाला काय पाहिजे, एकही होर्डिंग नाही, अरे एकही होर्डिंग नरेंद्र मोदीचं नव्हतं गुजरातमध्ये, जाहिराती फुल पेजेस येत होत्या का तुम्हाला, वाचताच येत नाही वर्तमानपत्र, फुल पेज ॲडव्हर्टाईजमेंट नरेंद्र मोदीची काय एकंदर प्रगती केली, उद्धवने असं दाखवलं त्यांनी तसं दाखवलं, तुम्ही काय पाहिलं, जे छापत नाही दूरदर्शन ते येत नाही ते असं मला दाखवावं लागतं. आज काय शिवाजी पार्कचा तो तुम्ही हे बघून घ्या, स्विमिंग पूल केला आहे, तुफान केलं आहे, सगळं आहे, हे करून दाखवलं. बरं आम्ही हे काही केलं नाही, तुम्ही 10 वर्षात आणि हे 15वं वर्ष काय केलं, सगळे तुमच्या तुंगात आहेत, हे अजित पवारच म्हणतायत की आमचे सगळे तिहारमध्ये आहेत आमचे कार्यकर्ते, ही दशा या ह्यांनी केलेली आहे. या एकनाथ शिंदेला सुद्धा धमकी आली आहे, कोण देणार माहीत नाही, इथे इथे काय तुमचं एक आवाडाचं घुबड आहे इथे, काहीतरी गु 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 करत बसतं, बरं कशा करता का म्हणू, अरे आपण मराठी माणसं एकत्र येऊया, बरं या आमच्या पुतण्याने झक मारली, काय त्या डोक्यात शिरलं काय कळत नाही. नेतृत्व हे जे आहे ना, हे दिसतं ना, हे पाहिजे. काल मैदान कसं भरलं होतं, एवढं झालं होतं का, हे ना हा फोटो नाही येणार वृत्तपत्रात, आमचाच पाहणार येणार फक्त, हे दाखवा, हे दृश्य, हे शिवस्वरूप, हे शिवाचं रूप आहे, ह्याला महत्त्व आहे. आज आनंद दिघे नसला तरी त्या पठ्ठ्याने ज्या एक शान राखली होती ती आजही कायम राहिलेली आहे. आणि ही सगळी मंडळी आता नावं घ्यायची आणि एखाद्याचं नावं लाग दिलं तर की चाललो, अरे हे काय चाललो, जरा काय झालं तिकीट नाही मिळालं चाललो, अमुक अमुक चाललो, कुठे जात आहे, काय फिरायचं आहे तुम्हाला, चला मी तुम्हाला ठिकाणं दाखवतो, इकडे फिरा तिकडे फिरा तिकडे फिरा, हे चाललोचं काय चाललं आहे, आणि त्यावर तुम्ही निवडून का देता, हे बघा हे कोणतंही बटन दाबा हा सुरखुर्ज वाढवा येथे, बरं कोणतेही बटन दाबा मत राष्ट्रवादीलाच,
हा ही मशीनची यंत्राची किमया हे काय ह्याने तुम्ही निवडणुका जिंकता आणि जिंकल्या म्हणून तिथे निवडणूक बंद केली आणि आता पुन्हा तिथे निवडणूक होणार आहे अशी यंत्रणा त्यावेळेपूर्वी सुद्धा 2009 साली वापरली आणि ज्यांची नुकत्याच झालेला जन्म जो मनसेवाल्यांचा त्यांना एक एक लाखाच्या आघाड्या कुठून आले हो हे मटण डाबा मग तिकडेच हे भयंकर चालले हे बटन डबल की राष्ट्रवादीचकडे प्रचार करता कशाला गल्लीत जाता कशाला तुमचं बटन आहे ना दावा कुठचं दावाचं ते तुम्ही ठरवा आम्हाला कशाला असा विचार ही लोकशाही संपूर्ण त्यांनी नासवली आहे सोनिया गांधीचा जावई ह्याच्यात सापडलं सगळं लटंबर येते आता तुमच्या राजकारणामध्ये हिंदुस्थानाच्या आत्ता झालेलं वाटोळं कमीच आणखीन व्हायचं आहे सोनिया गांधी आहेच वाट लावायला त्यांचा जावई आला त्यांची मुलगी आली आहे त्यांचा मुलगा आहेच राहुल गांधी कुठेतरी एखाद्या खेड्यात जाऊन गरिबाच्या घरात जायचं आणि जेवायला बसायचं खाली मांडी घालून जेवणाचा डबा पंचतारखेचा फक्त गरिबाच्या घरात तो उघडला जायचा आणि हे जेवायचं आहे गरिबाचं खातोय हे धंदे तुम्हाला फसवणारे चाललेत आणि तुम्ही भावनेच्या भरामध्ये फाटकन काहीतरी करून जाता आणि मग शेवटी पश्चाताप होतो निर्धारानं पुढे चला निर्धारानं आमचे नामदेव ढसाळ आले ते ते मला वाटतं नाही ना मग ते कोण टोपी अरे साबीर भाई तुला ओळखलंच नाही आयुष्यात पहिल्यांदा तुला ही टोपी कोणी घातली मी खरंच ओळखलं नाही मला वाटतं आपलं नामदेव ढसाळ बसलं की काय बरं ठीक आहे तब्येत ठीक आहे ना रे बाबा हा एक निष्ठा आमचा साबीरभाई शेवटपर्यंत राहिलाय प्राण गेला तरी शिवसेना सोडणार नाही बरं त्याला विचार मी तू मुसलमान आहेस का म्हणून विचारलं का ते शिवसेना जातपात मानत नाही बिलकुल नाही बरं जातीला पोट नसतो पण पोटाला जात का लावता आपले नावं काय रामदास भीमराव नामदेव सगळे तुम्ही आमचेच अशा वेळेला जातीपेक्षा तर राजकारण नाही आम्ही माणसं आहोत आपण माणसं आहोत मी तर हॉटेलमध्ये एक पाटी उखडून टाकायला सांगली फेकून द्यायला सांगितलं पहिली म्हटलं ही पाटी काढा की अमुक 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 ह्याच्या जमातीच्या लोकांना तिथे प्रवेश मिळेल म्हटलं उखडा आत्ताच्या स्क्रूड्रायव्हर काढून काढली मरीन लाईन्सच्या इकडूनचं हॉटेल आहे मी अजूनही तुम्हाला जाऊन दाखवून दाखवतो की ह्या हॉटेलमधली ती पाटी होती ह्या एका कडवट निष्ठेने मी पुढे जातो आहे मी सत्तेची सत्तेचा लोभ ठेवला नाही कधी आपल्याला काहीतरी व्हायचं आहे शरद पवारांनी मला दिलं होतं ना जस्टिस ऑफ पीस कसलं जस्टिस ऑफ पीस तुम्हीच पुंगडी करून घाला परत गेली मी नाही मला नाही पाहिजे मला माझ्या लोकांची सेवा करायची ह्यापेक्षा मला माझ्याकडे दुसरं ध्येय नाही माझ्याकडे मिशन नाही काही नाही पुष्कळ मी हे केलं सांगितलं ह्या तऱ्हेनं ही शिवसेना आज उभी राहिली आहे ती तुमच्या कृपाशीर्वादानं उभी राहिली आहे आता कल्याणच्या आमच्या महापौरबाई बसल्या केवढं कल्याणवर बरबटून रस्ते उखडलेत हे झाले चांगले रस्ते दाखवायचे नाही आज ठाण्यामध्ये काय केले त्याची जाहिरात आहे ती बघा एवढं केले पूर्वी चंद्रशेखर होते त्यांच्याकडून मीच ठाणं सुधारून घेतलं मी घेतलं की ह्याला अडवायचा नाही ह्याला जे पाहिजे ते करू द्या आणि लोकांनी सहकार्य केला शहरांतील आपापल्या कंपाऊंडच्या भिंती आत घातल्या रस्ता रुंदावल्या सगळं केलं पण जे तुम्ही आमच्या नावावर घालता की कॉन्ट्रॅक्ट्स आम्ही देतो नाही प्रशासनाकडनं म्हणजे सरकारकडनं प्रशासनावरती दबाव येतं त्याचं एक उदाहरण आहे स्विस कंपनीला एक कॉन्ट्रॅक्ट दिलं रस्त्याचं आम्ही दिलं अरे आमचा काय संबंध आहे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं प्रशासनाला
प्रशासनाने स्टँडिंग कमिटीला आणि त्यांनी त्यांना अंमलात आणावंच लागलं. आज महानगरपालिकेकडे कसलाही अधिकार नाही. पृथ्वी ज्या वेळेला महानगरपालिकेमध्ये फ्लोअरवरती जागेवरती नगरसेवक निर्णय घेत असेल होते त्यावेळी तो अंमलात आणला जायचा. आता अधिकार काढून घेतलेत त्या जागेचे आणि फ्लोअरवरती नगरसेवकांनी कुठचाही जरी ठराव पास केला तरी तो पहिल्यांदा आयुक्तांकडे जातो आणि आयुक्तांनी ठरवायचं नापास का पास. एवढं सगळं तुम्ही आणि MMRDA आमच्या बोटक्यावर बसलेली आपल्यावरती असणार. हे रस्ते ते खोदत आहेत, मेगा रेल्वे की अमुक रेल्वे तमुक रेल्वे हे सगळे ते करत आहेत. त्यांचे खड्डे आहेत ते आमच्या उरावरचे कशाला. हे सगळं लपवून आपली पापं लपवून आम्ही पापी आहोत म्हणून तुम्ही बोटं दाखवता. शरद पवारांच्या लवासाची भानगड का दाबून टाकता. विलासरावांची आत्ता एक नवीन भानगड निघालेली आहे ती का दाबून टाकता. का राजीनामा देऊ शकत नाही ते. सुशील कुमार शिंदे बोलले निवडणुकीच्या वेळेला जे आपण आश्वासन देतो आम्ही तुम्हाला मी तुम्हाला आता आश्वासन देतो चला काय पाहिजे तुम्हाला मी देतो. पण ते एका अटीवर सुशील कुमार शिंदे बोलले त्या पद्धतीवरती मी ते देणार की निवडणुकीच्या तोंडावर अशी आश्वासनं द्यावीच लागतात. बोला हा काँग्रेसवाल्यावरती तुम्ही विश्वास ठेवणार. बेशरमपणे त्यांनी तुमच्या समोर त्यांची भूमिका मांडलेली आहे की आम्ही ते निवडणुकीच्या वेळेस द्यावीच लागतं म्हणजे आत्तापर्यंत दिली ती निवडणुकीच्या तोंडावर दिलेली आहे. निवडणुका झाल्यानंतर तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या आसनावर. काय नालायक एक एक मंत्री आहेत. किती नावं घ्यायची काय सांगायची. त्यांना नको निवडून आपल्याला तरी क्षण वाटायला पाहिजे अरे काय माणसं रे आपण निवडून दिली ही परत द्यायची का याचा विचार करा. कडवटपणाने निष्ठेपणाने उभे राहा खमकीनपणाने किती कुत्रडी येऊ इतर पक्षांची जाऊ पण आम्ही मात्र आमचा विचार आमचा ढळणार नाही. एकच विचार की बस यापुढे दुसरा विचार नाही. आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि आर पी आय रिपाई भरघोस मतांना आम्ही निवडून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. ही भीम शक्ती दाखवा हो. तर भीम 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 काय करत बसला हातात घ्या दंडुका आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि आता एकच अट सगळ्या देवाला भेटून आलात विठ्ठलाकडे गेलात साईबाबाकडे गेलात आता एका देवाकडे या शिवभक्तीकडे या शिवशक्तीकडे या आणि कुठेही जाऊ नका पाय घसरू देऊ नका. आणि अशा तऱ्हेने खऱ्या खुऱ्या अर्थाने ही शिवशक्ती भीमशक्ती आणि भारतीय जनता पक्ष वज्रमूठ त्यांची उभी करा आणि एकच आणा त्यांच्या टाळक्यावर की सगळी काँग्रेस आणि विरोधी पक्ष हे सगळे सपाट झाले पाहिजे आणि ह्या देशाचे खड्डे राजकारणातले खड्डे बुजले पाहिजेत आणि रस्ते चकाचक झाले पाहिजे. ही एकच अपेक्षा आपल्याकडनं बाळगून मी आपल्या सर्वांची रजा घेतो तूर्त. आणि पुढच्या वेळेला ज्यावेळेला मी येईन त्यावेळेस ह्या ठाण्यावरती भगवा झेंडा फडकलेला आहे तो पाहण्यासाठीच येईन एवढी आपल्याला मी वचन देऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा.